नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या घटकामध्ये भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास आपण करणार आहोत। तर बालमित्रांनो, या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता भारतावर होती आणि त्या काळामध्ये इंग्रजी शिक्षण भारतीयांना मिळायला सुरुवात झाली। दरम्यानच्या काळामध्ये ब्रिटिशांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी नावाची संस्था स्थापन केली। कोलकाता या ठिकाणी या संस्थेची स्थापना, एशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना ब्रिटिशांनी केली। त्यामध्ये अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी दरम्यानच्या काळामध्ये भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला। संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली। त्यामुळे त्यामध्ये डॉक्टर भाऊ दाजी लाड, डॉक्टर राघव भांडारकर असे विद्वान त्या ठिकाणी होते। या भारतीय विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास करायला सुरुवात केली आणि भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केल्यामुळे त्या ठिकाणी भारतीय जनतेला एक लक्षात आलं की आपल्या भारतीयांना प्राचीन अशा संस्कृतीचा समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे। हे भारतीय जनतेला समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली आणि मग स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीय जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी इच्छा निर्माण झाली की आपला देश महान आहे, आपल्या देशाची संस्कृती महान आहे, प्राचीन संस्कृतीचा आपल्याला वारसा आहे। हे समजल्यामुळे भारतीय जनता त्या ठिकाणी जागृत झाली। त्यामुळे पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेची स्थापना करण्यात आली। ही संस्था त्या ठिकाणी गेली 100 वर्षापासून भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत आहे, भारतीय संस्कृतीवर त्या ठिकाणी संशोधनात्मक दृष्टीने अभ्यास करण्याचं कार्य भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेमध्ये पुणे या ठिकाणी 100 वर्षापासून चालू आहे। तर बालमित्रांनो, अशा प्रकारे भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे भारतीय जनतेमध्ये, भारतीय विद्वानांमध्ये, भारतीय विचारवंतांमध्ये अस्मिता जागृत झाली आणि स्वातंत्र्य चळवळीच्या युगास त्या ठिकाणी वेग मिळाला। धन्यवाद।